विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन उपघटकाला सुरुवात करणार आहोत, नित्य समानता. आता नित्य समानता म्हणजे काय? त्याच्या नावाचंच आहे की नित्य म्हणजे नेहमी आणि समानता म्हणजे दोन्ही बाजू समान राहणे. नेहमी दोन्ही बाजू जर समान राहत असतील तर त्याला आपण नित्य समानता असे म्हणतो. म्हणजे नेमकं काय? तर ज्या समानता संबंधात चलांच्या कोणत्याही किमती ठेवल्या असत्या. म्हणजे आपल्याला आता पुढे उदाहरण घेऊन मी समजावून सांगणारच आहे, पण चलांची कोणतीही किंमत ठेवली असता डावी बाजू आणि उजवी बाजू यांची समानता कायम म्हणजे नित्य राहते, अशा समान संबंधास नित्य समानता असे म्हणतात. समानता संबंध चलाच्या कोणत्याही किमतीचे समाधान करते. हे आपण आत्ताच इथे व्याख्येमध्ये पाहिलं की कोणत्याही किमती ठेवल्या तरी डावी बाजू आणि उजवी बाजू नेहमी समान राहते. आता बैजिक राशींच्या गुणाकाराला विस्तार म्हणतात. म्हणजे जर दोन बैजिक राशी दिलेल्या असतील आणि त्यांचा गुणाकार केला तर याचा अर्थ तो विस्तार होतो. म्हणजे आपण उदाहरणार्थ जर पाहायचं म्हटलं तर ए अधिक बी गुणिले ए अधिक बी म्हणजे तीच राशी आहे पहा, आणि याचा विस्तार करा असं म्हटलं तर याचा अर्थ काय करायचा आहे की आपल्याला त्या दोन्हींचा गुणाकार करायचा आहे. तर अशी काही विस्तार सूत्रं आहेत. आता मी डायरेक्टली इथं गुणाकार का लिहू शकलो? गुणाकार आधी ए न गुणून पुन्हा बी न गुणून असं गुणाकार न करता डायरेक्टली मी या ठिकाणी उत्तर कसं काय लिहू शकलो? कारण ठराविक महत्वाची अशा बैजिक राशींचे गुणाकार आणि त्यांची विस्तार सूत्रे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की ज्यांच्या आधारे आपण अनेक उदाहरणं सोडवू शकतो. तर आता ती विस्तार सूत्रे आपण समजावून घेणारच आहोत. पण आता या ठिकाणी हेच उदाहरण पहा, ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग. समजा मी इथं ए ची 3 ही किंमत घेतली आणि बी ची 5 ही किंमत घेतली तर काय होईल? तर 3 अधिक 5 कंसाचा वर्ग बरोबर ए चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग अधिक 2 गुणिले ए म्हणजे 3 बी गुणिले बी म्हणजे 5 आणि अधिक बी चा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग. हे येतंय का खात्री करून आपल्याला बघायचं आहे. तर ही डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू आहे, त्या दोन्ही बाजू इक्वल येत आहेत का हे आपल्याला पाहायचं आहे. तर 3 आणि 5 8, 8 चा वर्ग येणार 88 64. आणि उजवी बाजू सोडवून पाहूया, 3 चा वर्ग 9 अधिक 3 दुने 6 6 पंचे 30 अधिक 5 चा वर्ग 25. तर 30 आणि 9 39, 39 आणि 25 64. म्हणजे काय दिसून आलं रे की डावी बाजू आणि उजवी बाजू ही इक्वल आलेली आहे. आता काय करूया, आपण ए आणि बी च्या किमती बदलून घेऊया. 3 आणि 5 घेतल्या होत्या, आता त्याच्याऐवजी दुसऱ्या कोणत्याही किमती घेऊया. समजा ए ची किंमत 4 घेतली, बी ची किंमत 7 घेतली. तर आता सोडवून पाहूया, तर डावी बाजू आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग म्हणजे 4 अधिक 7 कंसाचा वर्ग, आणि उजवी बाजू आहे आधी 4 चा वर्ग पुन्हा अधिक 2 गुणिले ए बी, ए बी म्हणजे 4 गुणिले 7 आणि अधिक बी चा वर्ग म्हणजे 7 चा वर्ग. सोडवून पाहूया, 7 आणि 4 11 चा वर्ग, 11 चा वर्ग आहे 121, आणि इकडे 4 चा वर्ग 16 अधिक 4 दुने 8 87 56 आणि अधिक 7 चा वर्ग 49. तर हे 55 आणि हे 50 धरलं तर 105, 105 आणि 16 121. काय दिसून आलं रे की डावी बाजू आणि उजवी बाजू समानच आली. जरी आपण चलाच्या कोणत्याही किमती घेतल्या, चल म्हणजे इंग्रजी अक्षर, यांच्या किमती बदलून घेतल्या तरी डावी बाजू आणि उजवी बाजू यांच्या किमती समानच आल्या, यालाच आपण नित्य समानता असे म्हणतो. अशी जी काही बैजिक राशी दिलेल्या असतील किंवा नित्य समानता संबंध दिलेले असेल, समानता संबंध म्हणजे मध्ये इक्वल साईन आहे पहा, की चलांच्या बाबतीत ज्या बैजिक राशी आहेत त्या जर समानता संबंधामध्ये दिलेल्या असतील आणि त्यांच्या चलांच्या कोणत्याही किमती ठेवल्या तरी दोन्ही बाजू समानच राहतात, याचा अर्थ ही नित्य समानता इथं असलेली आपल्याला दिसून येते. तर याची काही महत्वाची सूत्र आहेत. इथं आपण काय करायचं आहे, ही काही विस्तार सूत्र आहेत, ही विस्तार सूत्र आपण लिहून घ्यायची आहेत. सुरुवातीला हे 5 विस्तार सूत्र आहेत. इथं व्हिडिओ पॉज करा आणि ही आपल्या वहीमध्ये सगळी लिहून घ्या. ही जी पहिली 5 सूत्र आहेत, 5 च्या 5 खूप महत्वाची आहेत. त्यानंतर 6 ते 9 ही सूत्र आहेत, इथं देखील व्हिडिओ पॉज करा आणि ही सूत्र देखील आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. आणि शेवटी
दहा आणि अकरावं सूत्र लिहून घ्या. शेवटी म्हणताना कारण अजून 16 सूत्र आहेत एकूण, त्यातलं 10 आणि 11 सूत्र लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. आणि आता 12 ते 16 ही सूत्र लिहून घ्या. आता 12 लिहून घेतल्यानंतर 16 सूत्र थोडंसं आपल्याला खाली आहे ते देखील लिहून घेता आलं पाहिजे. व्हिडिओ पॉज करून दोन्ही सूत्र आपल्याला लिहून घेता आली पाहिजेत. ठीक आहे, तर एकूण 16 विस्तार सूत्र आहेत महत्त्वाची, ते आपल्या वहीमध्ये लिहून घेतले असतील तर ती नंतर पाठ करायची आहेत, कारण त्याचा उपयोग आपल्याला उदाहरण सोडवताना करायचा आहे. धन्यवाद.